ते रेकॉर्डेड असतं आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डेड असतानाही खोटं त्याच्याबद्दलचं वृत्त हे कोणीही देऊ शकत नाही. मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तिथून न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी हरकत नाही. आदरणीय अध्यक्ष महोदयांनी घेतलेली सुनावणी हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये जे जे घडतं ते रेकॉर्डेड असतं आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डेड असतानाही खोटं त्याच्याबद्दलचं वृत्त हे कोणीही देऊ शकत नाही आणि ज्या प्रकारे आदरणीय अनिल परब साहेबांनी जे केलेलं आहे खोटं स्टेटमेंट दिलं. मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तिथून न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी हरकत नाही. अशा प्रवृत्तींना कुठेतरी थांबवायला लागतं. एक तर आपण नियम पाळायचे नाहीत आणि दुसऱ्यांची विनाकारण बदनामी करायची हे कधीही चालणार नाही आणि विशेषतः ज्या बाळासाहेबांच्याबद्दल मला नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोललो हे म्हणणं मी कधीही खपवून घेणार नाही कारण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहावं म्हणून मी मोठा त्याग केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे कुठल्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही. आजच मी अध्यक्षांना पत्र देतो आहे अध्यक्ष महोदयांना पत्र देतो आहे आणि तिथून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. न्याय मिळाला तर ही बाब आम्ही सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा निदर्शनाला आणून देऊ कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की अध्यक्षांच्याकडे अगोदर निर्णय येईल आणि नंतर आमच्याकडे तुम्ही आलं पाहिजे आणि हे करत असताना जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया फ्री आणि फेअर वातावरणामध्ये झाली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या बाहेर ह्याच्या संदर्भात बोललं जाणं आणि त्याच्या संदर्भात कुठलीही कृती करणं हा एका प्रकारे न्यायालयाचा सुद्धा अवमान आहे त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यावर मी कारवाई करेन. सर संजय राऊत असं म्हणाले तुम्ही जे फेरसाक्षीमध्ये म्हणालात की कोणीतरी माझा पाठलाग वगैरे करत होता बंडल्या जेव्हा झाला तेव्हा राऊत असं म्हणाले की उंदरांचा पाठलाग कोण करतं केसरकरांनी सावंतवाडीमधून निवडणूक लढवून दाखवावी त्यांचं जप्त नाही झालं. अशी परिस्थिती होती की आदरणीय राणेसाहेबांचा एवढा भक्कम त्या ठिकाणी सिंधुदुर्गवर पकड होती की ह्या संजय राऊतांना राहायला हॉटेलमध्ये रूम मिळत नव्हती यांच्या गाडीमध्ये कोण पेट्रोल घालत नव्हते अशी परिस्थिती होती या लोकांची. एक असं आहे की माझा आणि राणेसाहेबांचा झालेला वाद हा तात्विक वाद होता परंतु त्या तात्विक वादामधून तुमचं अस्तित्व निर्माण झालं शिवसेनेचं. मी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये नव्हतो त्यावेळेला शिवसेनेला सगळ्या इलेक्शनमध्ये मिळून 40,000 मतं मिळाली आणि मी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये प्रवेश केला हा उद्धव साहेबांनी मला फोन केला म्हणून प्रवेश केला. तुम्ही मला काहीही म्हणा तुमच्यासारखी भाषा मी बोलू शकत नाही. थेट 1,10,000 मतं वाढली तुमचा खासदार त्या ठिकाणी निवडून आला आणि खासदार निवडून आल्यानंतर उद्धव साहेबांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये माझा उल्लेख होता की दीपक केसरकरनी बंड केलं त्या काळामध्ये मी माझ्या आमदारकीचा राजीनामा पवारसाहेबांकडे दिलेला होता. एवढं सगळ्या करणाऱ्या माणसांबद्दल तुम्ही असं बोलता. संजय राऊतांमुळे शिवसेनेची आज परिस्थिती आलेली आहे. अजितदादांनी दिलेलं विधान बघा की आदरणीय मोदी साहेबांची आणि आदरणीय उद्धव साहेबांची जी मीटिंग दिल्लीमध्ये मी घडवून आणलेली होती त्याच्यानंतर हे काय घडलं हे संजय राऊत यांनी जाऊन लीक केलं आदरणीय पवारसाहेबांना सांगितलं नाहीतर आज उद्धव साहेब आणि मोदी साहेब एकत्र दिसले असते कारण त्यांनी ते मान्य केलेलं असतं. त्याच्यामुळे संजय राऊतनी शिवसेनेचं किती नुकसान केलं मला माहिती आहे. शिवसैनिकांनी समजून घेतलं पाहिजे की संजय राऊत कसे आहेत ते आणि त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. ते त्या पक्षात आहेत ते माझ्या पक्षात नाही म्हणजे आमच्या पक्षात आमच्या शिवसेनेमध्ये ते बिलकुल नाही आहेत ते उभाठामध्ये आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांचा निर्णय घ्यावा. थँक्यू सर.